नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये नेमका पावसाचा प्रभाव राहणार आहे, कोणत्या भागामध्ये राहणार आहे, कशा प्रकारचा राहणार आहे, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार, कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा, तर कोणत्या भागांमध्ये त्या ठिकाणी स्वच्छ वातावरण राहील, याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, 3, 4, 5 आणि 6 नोव्हेंबरपर्यंत नेमका पावसाचा प्रभाव हा कुठं बघायला मिळेल. ही जी अपडेट आपण घेतलेली आहे 6 नोव्हेंबरपर्यंतची, ही आपण लाईव्ह सॅटेलाइट इमेजेसच्याद्वारे इन्फॉर्मेशन ही घेतलेली आहे, त्यानुसार ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. या अपडेटनुसार जे आहे, राज्यातील काही भागांमध्ये आपल्याला पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळू शकतो. हा पावसाचा प्रभाव जो आहे तो जो आहे चक्रीवादळ जे अरबी समुद्रामध्ये निर्माण होणार आहे, या चक्रीवादळामुळे ही पावसाची सक्रियता आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. त्यानंतर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय जाहीर केलेला आहे तोसुद्धा सविस्तरपणे बघूया, आणि त्याचबरोबर हवामान खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा बघणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण सविस्तर शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यातीमध्ये जे आहे आपल्याला सर्वाधिक जो पावसाचा प्रभाव 6 नोव्हेंबरपर्यंत बघायला मिळणार आहे तो म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर ह्या भागसुद्धा यामध्ये जे आहे या भागामध्ये पाऊस होण्याचा, अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण होत आहे, या चक्रीवादळाचा परिणाम हा आपल्याला या भागांवरती दिसून येतोय. कारण अरबी समुद्रातील चक्रीवादळ जे आहे ते हळूहळू समोर सरकून जे आहे समुद्र किनारपट्टीला जे आहे त्या पश्चिम किनारपट्टी जी आहे महाराष्ट्राची आणि गुजरातची या दोन भागांमध्ये धडकण्याची शक्यता ही हवामान खात्याकडनं वर्तवली गेली आहे. त्यामुळे या भागांमध्ये पावसाच्या सरी, त्यानंतर कमी दाबाचा पट्टा हा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र हा जो भाग आहे या भागांमध्ये मात्र आपल्याला पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार. क्वचितच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या रिमझिम सरी बरसताना दिसून येतील. यामध्ये विदर्भाचा जर विचार केला आपण, पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर भागामध्ये 6 तारखेपर्यंत कुठंच आपल्याला पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही. थंडीमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली असेल, थंडी खूप मोठ्या प्रमाणावर पडताना आपल्याला या भागामध्ये दिसून येणार आहे. त्यानंतर जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता 6 नोव्हेंबरपर्यंत कुठंच वर्तवण्यात येत नाही. थंडीमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली असेल, संपूर्ण या भागामध्ये जे आहे तापमानामध्ये मोठी घट होऊन थंडी खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पडणार आहे. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे मराठवाड्याचा. मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील आपल्याला कुठंच त्या ठिकाणी पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही, उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी बहुतांश भागांमध्ये राहणार आहे. त्यानंतर क्वचितच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय होताना आपल्याला 5 व 6 नोव्हेंबरला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती, संभाजीनगर या भागामध्ये देखील स्वच्छ वातावरण पुढील 5 दिवस बघायला मिळेल, कुठंच पावसाचा लवलेस त्या ठिकाणी नसणार आहे. मात्र त्या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा विचार करता सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये 3 ते 4 नोव्हेंबरपासून ढगाळ वातावरण सक्रिय राहून क्वचितच्या काही भागांमध्ये मध्यम प्रकारचा, मध्यम स्वरूपाचा त्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. या भागामध्ये कमी उंचीच्या ढगांची संख्या आणि थोडासा त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा, हलका कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळं 3-4 नोव्हेंबरपासून या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील. त्याचबरोबर त्या ठिकाणी तापमानामध्ये लगेच मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घट होऊन खूप जोरदार अशा प्रकारची थंडी त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे कोकण किनारपट्टीचा. कोकण किनारपट्टीमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो संपूर्ण भाग समाविष्ट होतो या भागामध्ये पावसाची शक्यता जी आहे आपल्याला 4, 5, 6 या तारखांदरम्यान बघायला मिळू शकते. या तारखांदरम्यान आपल्याला मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस पश्चिम किनारपट्टीवरील त्या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता असेल, तर काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाच्या, हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील.
त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगरचा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाच्या सक्रियता अत्यंत कमी अशा प्रमाणात दिसून येणार आहे. काहीशा भागांमध्येच आपल्याला पावसाची रिमझिम बघायला मिळेल, बाकी इतरत्र भागांमध्ये थंडीचा कडाका खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढलेला असेल. वातावरण स्वच्छ राहील व थंडीमध्ये वाढ झालेली दिसून येणार आहे. त्यानंतर मुंबई ठाणे पालघरच्या भागामध्ये आपल्याला काहीशा प्रमाणात रिमझिम पावसाच्या सरी बरसताना 5 व 6 नोव्हेंबरला दिसून येऊ शकतात. त्यानंतर मात्र पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळणार नाही, थंडीमध्ये वाढ होताना आपल्याला त्यानंतर दिसून येईल. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये पावसाची सक्रियता कुठं वर्तवण्यात येत नाही आहे. या भागामध्ये वातावरण हे स्वच्छ राहील. त्यानंतर तापमानामध्ये घट झालेली असेल. येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये खूप जोरदार अशा प्रकारची थंडी या ठिकाणी पडणार आहे. त्यानंतरचा भाग आहे धुळे नंदुरबार जळगाव खान्देश या भागामध्ये कडक उन्हाचा प्रभाव पुढील 5 दिवस राहणार आहे. थंडीची सुद्धा त्या ठिकाणी थंडीसुद्धा वाढलेली नसेल. येत्या 15 दिवसांनंतर दिवाळीनंतर थंडी वाढण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे. तसेच पुढील 5 दिवस या भागामध्ये कुठेच कुठल्याच प्रकारचा पाऊस या ठिकाणी वर्तवण्यात येत नाही. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यातील हवामानाची पावसाची अपडेट असणार आहे. पुढील 5 दिवस क्वचितच्या काही भागांमध्ये 6 नोव्हेंबरपर्यंत क्वचितच्या काही भागांमध्ये पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येईल आणि अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वातावरण स्वच्छ बघायला मिळेल. तर हीच होती आपली राज्यातील पावसाची अपडेट 1 नोव्हेंबर 2 नोव्हेंबर 3 नोव्हेंबर 4 नोव्हेंबर 5 नोव्हेंबर आणि 6 नोव्हेंबरची. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून सर्व नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत जे आहे मी इथंच थांबतोय. धन्यवाद.